चालू असलेला सामना आपण पाहत आहोत. सिद्धिविनायक कामोटे वर्सेस रॉयल मराठा संघ या दोन संघादरम्यान दरम्यान एक मोठी स्टार्कर्स घेऊन उतरले आहे सिद्धिविनायक कामोटे संघ. फार कमी वेळा सहभाग दर्शवला, यावेळी मात्र खूप सूर्यकसा फटका पाहायला मिळतोय. तिथे चांगलं क्षेत्ररक्षण होते, चांगली फेकी होते आणि फलंदाज इथे मात्र बाद होणार आहे. 14 या धावसंख्येवर फलंदाज जॉन्टी माघारी परततोय. नक्कीच या हंगामाचा जर विचार केला, सत्तावन्न कामोटे संघ जबरदस्त फॉर्मात असलेला संघ आहे. वायकटाचा फायनलिस्ट रनर अप, त्यानंतर सिद्धी पेकर सारखी मानाची स्पर्धा या संघाने जिंकली आहे. नक्कीच इनफॉर्म असणारा संघ इथे मात्र माहीमच्या महाराजा स्पर्धेसाठी खेळण्यासाठी दाखल झालाय. फार कमी वेळ या चषकामध्ये सत्तावन्न कामोटे संघ दाखल झालाय. पाहिजे यंदाचं वर्ष त्यांच्यासाठी जबरदस्त फॉर्माचा वर्ष पाहिजे. 2023 ची सुरुवाती त्यांनी खूप चांगल्या पद्धतीने केलंय. दरम्यान जोरदार हिट मारण्याचा प्रयत्न, मिस टायमिंग स्ट्रोक होतोय. बॅटची आउटसाइड एज थोडासा मिसफील्ड जयासकडनं. तदनंतर मात्र एक धाव, धावसंख्या जाऊन पोचते 15 या धावसंख्येवर. नव्याने आलेला फलंदाज जेमी, त्यांनाही माहिती आहे की सत्तावन्न कामोटे संघ एक सगळी बॅटिंग लाईनअप आहे, त्यामुळे धावा इथे बनवाव्या लागणार आहेत. रिव्हर्स अटेम्प्ट करतोय आल्या आल्या. जेमी बॅकवर्ड पॉईंटच्या दिशेला षटकाची समाप्ती होते. 3 षटकाची समाप्ती आणि धावसंख्या धाव फलकावर लागली जाते आहे 16. तर नक्कीच सत्तावन्न कामोटे संघाचा कर्णधार आकाश गुरव उर्फ बल्ली पुन्हा एकदा वैयक्तिक दुसरं षटक हाताळण्याकरता येतोय, सज्ज झालाय. नक्कीच गेले अनेक वर्ष संघर्ष केल्यानंतर यंदाच वर्ष जरा संस्मरणीय ठरते त्याला कारणीभूत आहे हा खेळाडू. तोच आकाश गुरव गोलंदाजीसाठी दाखल होतोय. लेकटनचा मारा लेकटनच्या खूपच बाहेर, एक अतिरिक्त धाव मिळते. धावसंख्या एका धावाने पुढे सरसावेल 17 अशी धावसंख्या. पुन्हा एकदा रिव्हर्स अटेम्प्ट केला जातोय. धावा इथे चांगल्या उभारल्या जात आहेत, कोणती मोठी संधी इथे दिलेली नाही आहे. हात खोलायला कोणताही मोकळा चेंडू मोकळं रान दिलेलं नाही आहे. व्यावसायिक संघ आहे, अशा प्रकारचा खेळ केला पाहिजे याची पुरेपूर जाणीव आहे. मोठा हिट मारण्याचा पुन्हा एकदा प्रयत्न केला जातोय. एक धाव तिथे मिळते. यष्टी रक्षणाची जबाबदारी मात्र जॉर्ज इलेव्हन संघाचा कर्णधार रोहन चिल्ले यावेळी मात्र दाखल झालाय कामोटे संघासाठी. यावेळी मात्र चेंडू पायाला आदळतोय, मोठा फटका मारण्याचा प्रयत्न परंतु पूर्णपणे जखडवून ठेवलाय आकाशने. धावसंख्या 20 या धावसंख्येवर जाऊन पोचते. फलंदाज रत्न बॅट तर जोराने उगवतोय, त्याच्या आवाकाच्या बाहेर हा चेंडू, त्याच्या पट्ट्यात काही चेंडू येत नाहीये. त्याच्या बॅकलिफवर असं वाटतंय की ओरम क्रिकेटर सातत्याने तो खेळत असावा. एक चांगली हाईट आहे. नक्कीच सत्तावन्न संघाला जर फाईट द्यायची असेल तर चांगला स्कोर धावहलकावर तुम्हाला लावावा लागणार आहे याची जाणीव मात्र फलंदाजांना आहे. पाहिजे एखाद मोठा जर षटकार आला तर सामन्याला एक चांगली रंगत भरू शकते. पाहिजे
जोरदार हिट करण्याचा प्रयत्न. सुरेखाचा चेंडू, ऑप्टनचा मारा, निर्धाव चेंडू. सुरेखा ड्राइव केला जातोय, विपिनच्या हाती चेंडू, धरा नेम आणि करा गेम. फलंदाजाचा गेम झालाय का, पंचांनी रेफर सुचवलाय, नक्कीच तिसऱ्या पंचांकडे येऊन हा निर्णय ठपलाय. थोड्याच वेळात तिसरा पंच आपला योग्य तो निर्णय कळवतीलच. नक्कीच बिपिन परबचा येथे जोरकस प्रयत्न, आणि त्याच्या प्रयत्नाला यश, डायरेक्ट हिट आणि फलंदाजाला बाद करण्यात यश मिळालं.
तर नक्कीच बऱ्याच अशा होतीनंतर पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात होते. दरम्यान जोरदार हिट, कमालीचा हिट पाहायला मिळतोय, माहीमचा महाराजा षटकार पाहायला मिळतोय. जिमीच्या बॅट मधून येतो एक खणखणीत षटकार. याच धावांची गरज होती खरं तर. 6 धावांनी आता मात्र धावफलक थोडासा आकार घेतोय. सत्तावीस अशी धावसंख्या आता मात्र सामन्याला रंग कुठे ना कुठे भरलाय आणि धावांच्या प्रयत्नात कुठे ना कुठे प्रतीप इलेव्हन संघ संघर्ष करत होता. चौथ्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर मात्र त्यांना यश आलंय. एक सुरेख असा फटका पाहायला मिळाला जिमीच्या बॅटमधून. गोलंदाजीसाठी सुशांत सज्ज होताना दिसतोय. एक अतिशय अनुभवी खेळाडू, आम्ही मराठा, तदनंतर रॉयल चेंबूर, तदनंतर गेली कित्येक वर्ष कामोटे संघांमधून आपला खेळ सादर करताना सुशांत हा एक महत्त्वाचा गोलंदाज या संघामधून. नक्कीच दबावात असणार सुशांत देखील, कारण मागच्या चेंडूवर आक्रमण झालंय. मात्र बॅटची थोडीशी आउटसाइड यायची होती की काय नाही, परंतु वाईट चेंडू लेनच्या बऱ्याच अशा आतमध्ये चेंडू पंचांनी अपील फेटाळलाय. निर्धाव चेंडू, सुशांतचा दुसरा चेंडू असेल. मिथ्यास या दरम्यान पुन्हा एकदा इथे मात्र जोरदार अपील होत आहे. पंचांचा इशारा, चेंडू वाईड असणार, परंतु सूर्यक यष्टी रक्षण आणि चेंडू काउंट होतोय. खरं तर काहीच गरज नव्हती, कारण समोरचा स्ट्रायकरण फलंदाज ज्याने आधीचा चेंडूवर षटकार मारला होता त्याला स्ट्राईक देणं गरजेचं होतं आणि ही चूक कुठे ना कुठे नमित करतोय. तर नक्कीच या स्पर्धेच्या नियमानुसार हा चेंडू काउंट होणार आहे, भले तो चेंडू वाईट असे ना, परंतु त्या चेंडूवर जर विकेट असेल तर तो चेंडू काउंट असणार आहे. फलंदाजीसाठी मात्र सुरेश दाखल होतोय. मात्र चेंडू खोदून काढल्या, चांगला थ्रो जरूर होता, परंतु जलद गतीने घेतलेली धाव, एक धाव ते पूर्ण. एकोणतीस अशी धावसंख्या. नक्कीच या फलंदाजाकडनं मोठ्या अपेक्षा असणार आहेत. जिमी 4 चेंडू 9 धावा त्याने जमा केल्या आहेत. चांगल्या गोलंदाजाविरुद्ध त्याने हल्ला चढवलाय. सुशांत विरुद्ध तो हल्ला चढवेल का हा एक मोठा प्रश्न आहे. धावांची ती गरज आहे पाहायचंय. माहीमचा महाराजा चषक 2023चा हा दुसरा दिवस, कालच्या दिवसाचा जर खेळ पाहिला तर बलाढ्य संघाने अंतिम 8 मध्ये प्रवेश केलाय. दरम्यान जोरदार हिट याही वेळी, पाहायचा हा चेंडू. फलंदाजाला माघारी परतावा लागणार आहे. प्रयत्न चांगला होता, परंतु 1-3 फुटाच्या अंतरावर मला वाटतं चेंडू षटकारापासून थोडासा लांब राहिला. फलंदाज बॉक्स आउट होऊन माघारी परततोय. तर पुन्हा एकदा खेळायला सुरुवात होते. शेवटच्या 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे.
सूर्यकाचा फटका पुन्हा एकदा, बिपिन मात्र आज चांगल्या रंगात आहे. खूप महत्वाच्या क्षणी त्याने आपल्या थ्रोच्या बळावर दोन गडी बाद केल्यात, नक्कीच 2 ते 3 धावा त्याने वाचवल्यात. जबरदस्त आर्म थ्रो बघायला मिळतोय. नक्कीच भारतीय संघातील रवींद्र जडेजाची आठवण येते कुठे ना कुठे बिपिनचा हा प्रयत्न बघून. इथे मात्र प्रतिम 11 थोडासा संघर्ष करताना दिसून येतोय. शेवटचा चेंडू असेल या सत्रामधील. सुशांत पुन्हा एकदा यावे, मात्र त्याने शेवटचा षटक खूप चांगल्या पद्धतीने हाताळले. या चेंडूवर कोणता मोठा फटका पाहायला मिळेल का, यावे मात्र पाहायचं. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न यशस्वी होईल का, जोरदार अपील तिथे होतोय. 55 अंतिम इशारापर्यंत यापर्यंत आमच्यापर्यंत पोचलेला नाही आहे. 55 अंतिम इशारा काय असेल पाहूया. तर अजूनही अंतिम डिसिजन आलेला नाही आहे. स्पॉन्सर रेफर सुचवतायत आम्हाला डिसिजन पेंडिंग आहे. दरम्यान 5 षटकांची समाप्ती होते आहे.